पीपल्स रिपब्लिकन पार्टी यांच्या वतीने ऐतिहासिक बिंदू चौक कोल्हापूर येथे सरकारच्या नोकरीचे कंत्राटीकरण व शाळा खाजगीकरण करण्याच्या हेतूने जी आर काढलेले रद्द व्हावेत व सर्व शाळांचे राष्ट्रीयकरण व्हावे यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले आहे. राज्य शासनाने सरकारी शाळांच्या खाजगीकरणाची व नोकरीचे कंत्राटीकरण यांची घोषणा करून संपूर्ण शिक्षण क्षेत्रच खाजगी करण्याचा घाट घातला आहे. राज्य सरकारच्या या धोरणाचे विरोधात बिंदू चौक कोल्हापूर येथे धरणे आंदोलन करून शासनाच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली आहे. यावेळी शिक्षणाचे खाजगीकरण व कंत्राटीकरण करणाऱ्या महाराष्ट्र सरकारचा धिक्कार असो, या सरकारचे करायचे काय, खाली डोके वर पाय, अशा घोषणा देखील देण्यात आल्या. तसेच पीपल्स रिपब्लिकन पार्टीने धरणे आंदोलन करून शासनाचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. महाराष्ट्र शासनाने शाळांचे खाजगीकरण करण्यासाठी सुमारे 62 शाळांचे खाजगीकरण करण्यात येणार आहे. नोकर भरतीचे आरक्षण विरोधी खाजगीकरण करून बहुजन समाजाला शिक्षण व नोकरीपासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र रचले जात आहे. या षडयंत्राला कडाडून विरोध करण्यासाठी कोल्हापुरातून सरसकट शिक्षणाचे राष्ट्रीयकरण करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी विविध पदाधिकाऱ्यांनी शासनाच्या विरोधात आपले मत व्यक्त केले आहे. तसेच विविध नेत्यांनी शाळांचे खाजगीकरण करण्याच्या शासनाच्या धोरणाचा जाहीर निषेध केला आहे. संपूर्ण घोषणाबाजीने परिसर अगदी दणादून सोडला आहे. यावेळी आयू दगडू भास्कर, जिल्हाध्यक्ष पीपल्स रिपब्लिकन पार्टी, आयू नंदकुमार गोंधळी, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष भिकाजी कांबळे, त्यानंतर शेंडूरकर विद्याधर कांबळे, सोमनाथ घोडेराव, सुरेश सावडेकर, रमेश पाचगावकर, वाय के कांबळे, आनंदा कांबळे, त्याचप्रमाणे सागर कांबळे, रेखा कांबळे, लताताई नागावकर, माधुरी कांबळे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. गोरख कांबळे, झुमॉन न्यूज, कोल्हापूर.